नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 27 मार्च रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामध्ये अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान झाले होते आणि या नुकसानाची भरपाई अनेक नागरिकांना मिळालीही नव्हती। यामध्ये पाथर्डी तालुक्यातील निवडुंगी या गावाचा देखील समावेश आहे। येथील नागरिकांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत न मिळाल्यामुळे नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी या पार्श्वभूमीवर शिवसेने कार्यकर्ते आसाराम ससे यांनी तहसील कार्यालयासमोर बैठक सत्याग्रह करून आंदोलन केले आहे। पाथर्डी तालुक्यातील निवडुंगी गावातील लोकांना वादळी वाऱ्यातील नुकसान भरपाईची मदत मिळावी या प्रमुख मागणीसाठी शिवसेनेचे कार्यकर्ते आसाराम ससे यांनी तहसील कार्यालय गेटजवळ बैठा सत्याग्रह करून आंदोलन केले। 27 मार्च रोजी तालुक्यातील 980 कुटुंबांचे वादळी वाऱ्याने नुकसान झाले आहे आणि यामध्ये निवडुंगी गावाचा देखील समावेश आहे। अनेक गावांमध्ये वादळाने घराची पत्रे उडाली, घरांची पडझड देखील झाली। वादळामुळे शेतीचेही मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान झाले आहे। अनेक जणही यामध्ये जखमी झाले असून या लोकांना अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही। म्हणूनच तहसील कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह करण्याची भूमिका निवडुंगी येथील शिवसैनिक आसाराम ससे यांनी घेतली आहे। नुकसानग्रस्तांची मदत लवकरात लवकर दिली जाईल असे लेखी आश्वासन तहसीलदार यांच्याकडून दिल्यानंतरच हे आंदोलन स्थगित करण्यात आले। यावेळी ससे यांनी सांगितले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अन्य सहकारी चांगल्या पद्धतीने राज्याचा कारभार करत असताना प्रशासकीय यंत्रणा योग्य पद्धतीने प्रश्न सोडवत नाही। या महाविकास आघाडीला बदनाम करण्याचे काम चाललेले आहे। हे सरकार लोकांसाठीच आहे, त्यामुळे प्रशासकीय स्तरावर कामे व्हावी व उपेक्षितांना न्याय द्यावा। मौजे निवडुंगी तालुका पाथर्डी येथे 27 मार्च 2020 रोजी भयानक वादळ झालं, ज्या वादळाने अनेक जणांची घराची पत्रे उडाली, तसेच अनेक जणांचे घर अंगावर पडल्यामुळे नगरला ॲडमिटेड करावं लागलं। तसंच तालुक्यातील 980 लोकांच्या त्या टायमाला वादळाने नुकसान झाले, परंतु शासनाने अद्याप कुठली दखल नाही घेतली, अधिकाऱ्यांनी कुठला निर्णय घेत नसल्यामुळं आज पंचायत समितीसमोर बैठक सत्याग्रह करण्यात आला आणि माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब हे चांगलं काम करत आहेत, परंतु प्रशासन खालचं योग्य काम करत नसल्यामुळे सरकार बदनाम केलं जात आहे। त्यामुळं संबंधित अधिकाऱ्याला इथून पुढे शिवसेनेच्या पद्धतीनं उत्तर दिलं जाईल। आणि आता ज्या वादळाचे 980 लोकांचे हे झाले, आज त्यांनी मूल्यांकनाला पाठवले आणि मूल्यांकन झाल्यानंतर त्यांना लवकरात लवकर पैसे देण्याचं आश्वासन दिलं। एटीव्ही न्यूज ब्युरो पाथर्डी।